नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे वान आहे के डी एस सातशे त्रेपन फुले किमे आपण तेवीस अकरा दोन हजार बावीसला आपण टोकन पद्धतीनेची दे लागवड केलेली ला आहे आणि जिकडं स्प्रिंकलर चालू आहेत तिकडे आपण नऊशे ब्याण्णव केलेलं आहे तर याला पाणी हे तीन झालेले आहेत पहिलं पाणी आपण टोकन केल्यानंतर लगेच दिलं होतं नंतर आपण बारा दिवसांनी दिलं पुन्हा पुन्हा आपण दहा दिवसाचा गॅप ठेवून आता हे पुन्हा पाणी चालू आहे तर याला आज अठ्ठावीस दिवस झालेले आहेत अठ्ठावीस दिवस झालेले सध्या याला याच्यावर आपण एक चारे चारे स्प्रे झालेला आहे याच्यावर आपला याच्यामध्ये अलिका मायक्रोनोटोन आणि एकोणीसशे एकोणीस याचा स्प्रे घेतलेला आहे सध्याला कोणत्या कंडिशनमध्ये आहे पहा सोयाबीन आपण सकाळ सकाळी आलो शेतामध्ये त्याच्यामुळे याच्यावर दव वगैरे दिसत आहे आता सकाळचे आठ वाजे दिले आहेत त्याच्यामुळे दव वगैरेच्या दिसत आहे किमे आणि नऊशे ब्याण्णव या दोन मानाची आपण टोकन पद्धतीने लावड केलेली आहे मशीनच्या सहाय्याने है हँड प्रोशर मशीनच्या असाने आणि याचं पाणी व्यवस्था आपण आपण स्प्रिंकलरद्वारे त्याच्यावर दुसरी फवारणी आपण अठ्ठावीस दिवस झाले पस्तीस दिवसानंतर आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये एखादं बुरशीनाशक एखादं टॉनिक वगैरे आपण घेणार आहोत याच्यामध्ये पस्ती दिवसानंतर दुसरी फवारणी कसं वाटतं मित्रांनो प्लॉट इकडे आपण गहू केला होता टोकन गहू एकदम जबरदस्त आला टोकन पद्धतीवरचं आणि त्याला आपण ड्रिप वगैरे अतरलेलं आहे पाणी व्यवस्थापनासाठी अशा प्रकारचं आपलं सोयाबीन सातशे त्रेपन्न हे आहे आणि <coughs> इकडे कोथिंबीर लावलेलं दोन तास त्याच्या पलीकडे नऊशे ब्याण्णव आहे दोन्ही सध्यासारखं दिसत आहे प्लॉट नंतर जेव्हा शेंगा लागतील का तेव्हाच कळल दोघा म्हणजे किती फरक आहे सध्याला तर दोन्ही सारखे दिसत आहे प्लॉट नऊशे ब्याण्णव आणि सातशे त्रेपन्न सारखंच प्रॉडक्ट आहे दोन्ही बी याला आणखी भर द्यायचा बाकी आहे याला फक्त आपण कोळपणी करून घेतली होती भर दिला नाही तर याला आपण दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये याला भरसुद्धा आपण दिला आहोत धन्यवाद